विरुद्ध गणेश पोटिया समान जीतो प्रयत्न करना रहो, परंतु कबड्डी खेळाडूंनी जवळजवळ खूप काही दिलं. प्रो कबड्डी स्टार बनवलं, पहिला सीझन तुमचा बंद होती ना गुजरात, आणि आता आता तेलुगू टायटन्स म्हणणं खेळतो. पण प्रचंड मेहनत घेतली मी ठाण्याला, त्याची 3-4 वर्षापूर्वी मुलाखत घेतली, पण त्यानंतर तो असा चार्ज झाला की नावा प्रतिष्ठा आहे त्याचा स्थानिक संघ, आणि सध्या कबड्डीमुळे त्याला मुंबई कस्टमर जॉब मिळाला. आपण तळ्यावाजून स्वागत करायचं आहे, कारण तुम्ही लोक करू आहात या ऋतुराजचं. ऋतुराज तुम्हाला एक काम नव्हतं देणार, फक्त दोन याच्या नाही अभूल आहे पण ते बोलता मला माहिती नाही. तर होतकरूंसाठी तो जसं व्यायाम करतो, फिटनेस करतो, काय करतो, डोक्यात हवा अजिबात गेली नाही अजूनही आपल्या. फार चांगला फिटनेसचा सुद्धा मानमंत्र दिला, अतिशय हा गुणी खेळाडू आहे. मी विनंती करणार कारण माध्यमांच्या कार्यकर्त्यांची या ठिकाणी आपण केलेल्या सहकार्याबद्दल आपलं शतश आभार. आपणास खेळण्यासाठी पहिला पुकार क्रीडांगण क्रमांक 2 वर होणारा पहिला सामना अमर क्रीडा मंडळ काळजवती विरुद्ध गणेश पोटिया बोरा. अमर क्रीडा मंडळ काळजवती विरुद्ध गणेश पोटिया बोरा दोन्ही संघांना विनंती राहील. आपण आपले खेळाडू खेळण्याच्या दृष्टीने तयार ठेवायचे आहेत. आपल्यासाठी खेळण्यासाठी पहिला होता मंडळाच्या वतीने त्यांचं अधिकृत स्वागत आणि आभार व्यक्त होतो या कबड्डी स्पर्धेत.
का नेता जय दत्तान त्यानंतर मुंबईच्या कबड्डी असोसिएशनचे कार्यकारी सदस्य श्री नितीन कदमजी या ठिकाणी उपस्थित आहेत. श्री दिनेश चव्हाण विद्या दत्तपुर महामंडळाचे अध्यक्ष दिनेश चव्हाणजी आणि विनंती आपण त्यांचं दिनेश चव्हाणजी आणि विनंती आपण त्यांचं सन्मान करून आणि पुष्पगुच्छ स्वागत करावं. श्री नितीन कदम त्यानंतर प्रदीप मोटकरजी यांना विनंती आपण विनोद नाईक जी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. प्रदीप मोटकरजी धन्यवाद. अक्षरा मॅडम, पुतुराज कोडवी, विनोद नाईक, नितीन कदम, अभिषेक गवाळेजी, अजिंक्यजी आणि प्रतिष्ठा या सर्व मान्यवरांचं मनापासून धन्यवाद. विजय दत्त ग्रामाध्यक्ष या ठिकाणी जय दत्तगुरु क्रीडामंडळाने आयोजित केलेल्या स्पर्धेला प्रत्येक दिवसाचा मानकरी आपण देतो ते आम्हाला लाभलंय प्रणय कोडणकर यांच्या सौजन्याने. आणि खेळाडूंच्या वतीने खेळाडूंना दस्तपुष्ट राहण्यासाठी त्यांचं घड वाढण्यासाठी एक आपला सर्वांचा फळांचा राजा अंबा म्हणून प्रत्येक दिवसाचा मानकरी आम्हाला हे आंब्याची पेटी लाभली प्रणय कोडणकर यांच्या सौजन्याने. आणि कालच्या दिवसात 2022 पर्यंत झालेल्या सामन्यातून कालच्या दिवसाचा विनंती करणार अक्षरमंडळ आम्हाला प्रणय कोडणकर यांच्या सौजन्याने अभिनंदन रसग्रह आणि धन्यवाद ऋतुराज कोडवी. दूसरा पुकार विजय आता
Thank you.
सल्लम एक मोठे योगदान लागले पाणी सर्वांना द्यावं असे खेळाडूंना सर्व मान्यवरांना विशेषतः खेळाडूंचे सुद्धा ताण वाजवणारे आमचे संकेत जगरेजी या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती करणार दिलीप चव्हाणजी आपण त्यांचं पुष्पगुच्छ देऊन एकत्रित स्वागत आणि आभार व्यक्त करावं. संकेत जगरेजी पाण्याचं पाणी आम्हाला जे लाभलं मिनरल वॉटर पाणी म्हणता येणार नाही मिनरल वॉटर खेळाडूंना आमच्या मान्यवरांना ते संकेत जगरेजी